नमस्कार नमस्कार. तुमचा इथला नाव आणि पत्ता सांगा. नंदकिशोर गेणूजी कापसे मुक्काम पोस्ट असतगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर. बरं बरं. आता या ठिकाणी आपण तुमच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये हो किती क्षेत्र आहे? हे अडीच एकर. अडीच एकर. बरं. व्हरायटी कोणती? हे अप्सरा. बरं. किती दिवसाचा प्लॉट झाला? हा 43 दिवस आहे आजचा. 43 दिवस कम्प्लीट. 43 दिवस. आता विश्वास नाही बसणार शेतकऱ्यांना. नाही ना, मला लोक येऊन विचारित राहू. खरंच ना, काल फुलतमीचे 2 जण आले. बरं. ते मला स्वतः म्हणले पाहुणे हा प्लॉट किती दिवस आहे. म्हणलं 43 दिवस आता. बरं. म्हणे अहो कुठं झेंडू नाही, तुम्ही लई प्लॉट भारी आणला. नाही बरोबर आहे. आता इथं जर बघितलं तर फुलाची साईज वगैरे एकदम उमलायचं आहे अजून. बरोबर. आज तोडणी करायची होती पण पावसामुळे आहे ना. हे काय अजून पूर्ण नाही झालेलं ते? नाही ना. बरोबर आहे. म्हणून म्हणलं आज तोडणी करायची होती. आणि वजन कसं आहे फुलाचं? वजन चांगलं आहे. एकरी मला एका झाडाचे 2 किलो तरी आसपास बसायला पाहिजे. 2च्या पुढे जायला पाहिजे. बरोबर. आता या ठिकाणी एकदम नगर मनमाड जो हायवे आहे, थोडंसं झूम करून दाखव तुम्ही. त्याच रोडच्या कडेला आहे तुमचा प्लॉट? एकदम कडेला. कडेला एकदम. तुम्हाला आजूबाजू शेतकरी विचारत आहे? 2-3 जण आहे. एक वकील सदाफळ वकील आले होते काल. बरं बरं. तीन त्यांना सांगितलं सेल चार्जर वापरलेले आपण इथं. अच्छा. तुमचा पहिलाच प्रयोग आहे? पहिलाच प्रयोग. आजपर्यंत वापरलं नव्हतं. पण आम्ही काय झालं, सटाणा नवापूर तिकडे गेलो. बरं. डाळिंबाच्या बागा पाहण्याकरता. बरं. तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं सेल चार्जर आम्ही वापरतो. आणि नवापूरमध्ये एक सेल चार्जरचं दुकान होतं, तिथं गेलो. बरं. मग तिन्ही समजे बाग दाखवले आम्हाला तिथं. तर तेल्या सुद्धा डाळिंबावर नव्हता. बरं. आम्ही स्वतः फळ पाहिलेलं आहे, समजा पाहिलेलं आहे. म्हणून मी विश्वास ठेवला. विश्वास ठेवला म्हणून एवढ्या लांब गेले तुम्ही. एक अभ्यास करत गेले. बरोबर. शेतकऱ्यांच्या गाठी बिटी घातल्या तुम्ही. आपल्याकडे पपईचा बाग आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय फरक आहे बाबा त्या बागेत काय मिळालं. एक आपले निक्कम म्हणून त्यांचा पपईचा बाग पाहायला गेलो. बरं. तर त्यांची पपई 15 रुपये किलो चालू होती. ते सुद्धा सेल चार्जर वापरत होते. त्यांनी आम्हाला पूर्ण सांगितलं आमच्या आम्ही एका ठिकाणी जा बाबा तुम्हाला तिथं रिपोर्ट मिळेल चांगले. मग आम्ही एक डाळिंबाच्या शेतकऱ्याकडे गेलो, त्याचा 100 एकर आहे सोलापूर लाल. अच्छा. तर एक नंबर व्हरायटी आणि एक नंबर चांगला सेल चार्जर वापरत होते. बरं. म्हणजे तुम्ही नुसतं युट्यूबवर किंवा व्हॉट्सअपवर कुकर स्वतः पाहिजे बघून विश्वास नाही ठेवता. तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना वापरलेले त्यांचे भेटीस घ्यायला पूर्ण पूर्ण स्वतः जाऊन आणि मग वापर चालू केला तुम्ही. बरोबर. आता इथं पूर्ण सेल चार्जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला? पूर्ण अभ्यास केला म्हणूनच वापरला. हा. तुम्ही याला सुरुवातीपासून काय काय वापरलेलं आहे? ग्रीन ग्रीन याच्या कोणते ते कृषी अमृत. कृषी अमृतच्या 8 गोण्या वापरल्या होत्या. बरं. आणि अजून ते 8 गोण्या वापरल्या होत्या. असे सेल चार्जरच्या 16 गोण्या वापरल्या होत्या. 16 बॅग वापरल्या. 16 बॅग. अजून काय सॉइल चार्जर? सेल चार्जर वापरलं होतं एकदा. बरं. त्याच्यानंतर परत दुसरा डोस दिला तो 5 गोण्या आपल्या गुजरात ग्रीन गुजरात ग्रीनचं ते 5 दुसरे 1-3 दिलेले. बरं. तर असे त्याचा 8 डोस दिलेले. त्याच्यानंतर काहीच डोस नाही. मग बदल काय वाटतो आता इथं जर झाड बघितलं? तुमचे केमिकलचे स्प्रे किती झालेली? केमिकलची माझे 2 स्प्रे झालेले. आज द्यायचा होता पण पावसामुळे कॅन्सल केला. झेंडू काढला असता त्याला बुरशी येते ना, त्याच्यामुळे मग नंतर देणार होता एक स्प्रे बुरशी येऊ नये म्हणून. 45 दिवसामध्ये फक्त 2 स्प्रे झालेले? 45 दिवसात. 45 नाही 43 43 दिवसामध्ये. 23 तारखेला आपली चर्चा चालू आहे. आता शेतकऱ्यांना खरं खोटं वाटणार नाही. मी एक जण शेतकरी चप्पत तुम्हाला सांगतो, तो येऊन गेला 2-1.5 लाख रुपये होतील. मला 20-5 झाले तरी भरपूर झाले एवढं माझ्याविषयी. तुम्ही रिझल्टच्या बाबतीत समाधानी? समाधानी. मी दुसऱ्याला सांगितलेलं जे खरं आहे ते. नाही नक्कीच. आता इथं जर मालाची क्वालिटी वगैरे जर बघितली ना, कोणी येऊन पावत इथं याला रेट नक्कीच. मार्केट इतर केमिकलची किंवा दुसऱ्याची टेक्नॉलॉजी वापरत आहे त्याच्यापेक्षा कधी पण याला रेट 2 रुपये जास्त भेटतो. कारण की फुलाची गुणवत्ता जर बघितली मी जबरदस्त सांगतो. मला एका झाडानं 2 किलो जरी फळ दिलं तरी आज 10 टनाचे दर हिशोब धरला 50 तरी 5 लाख होते. 100 निघाला तर किती होईल ते विचार. फुटव्याची संख्या वगैरे खाली कशी वाटते तुम्हाला? एकदम जबरदस्त आहे. कुणी पाहू शकतो या बा आहे ना एक एकदम छान घ्यावा. आणि असं नाही का बा एकाच ठिकाणी पूर्ण जर प्लॉट बघितला तर सगळी काही एकसारखं आहे? कळीची साईज पण एकदम जबरदस्त आहे. मला एक गोष्ट लय आवडली याच्यामध्ये, हा जो दांड आहे ना फुलाचा काय दांड आहे बघा ना, दांड चांगला आहे एकदम जबरदस्त आहे. मग काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? चांगलं. शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित? समजा शेतकऱ्यांना सांग शकतो की सेल चार्जर आहे ना एक चांगली हे केमिकल वाना खाद्य दुसरं राखण्यापेक्षा ऑर्गॅनिक तंत्रज्ञान चांगलं. हां. ओके. थँक्यू.